गुड मॉर्निंग स्टुडंट आज आपण स्टँडर्ड थर्ड सब्जेक्ट मॅथमॅटिक्स या विषयातील नंबर वर्क या चॅप्टरमधील टॉपिक थ्री डिजिट नंबर्स रायटिंग अँड रीडिंग रीडिंग म्हणजेच तीन अंकी संख्यांचे लेखन व वा वाचन हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत तरी सर्वांनी थर्ड मॅथचे टेक्स्टबुक काढायचे पेज नंबर टेन आणि मध्ये लक्ष द्यायचे तर आपल्या टॉपिकचं नाव काय आहे थ्री डिजिट नंबर्स रायटिंग अँड रिडिंग थ्री डिजिट नंबर्स म्हणजे तीन अंकी संख्या आपण सेकंड स्टँडर्डमध्ये फक्त दोन अंकी संख्यांचाच काय केला होता अभ्यास केला होता तर आज आप आता आपण थर्ड स्टँडर्डमध्ये थ्री डिजिट नंबरचा अभ्यास करणार आहोत लेखन आणि वाचन म्हणजे तीन अंकी संख्यांचं लेखन आणि वाचन तर सगळ्यांनी टेक्स्टबुकमध्ये काय करायचं आहे लक्ष द्यायचं आहे राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स अँड रीड इट अलाउड आता त्यांनी काय सांगितलंय योग्य संख्या आता खाली आपल्याला काय दिलं त्यांनी एक टेबल दिलंय त्यामध्ये तीन अंकी संख्या आहेत वन हंड्रेड वन पासून ना 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 ते नाईन नाईन हंड्रेड नाईन्टीपर्यंत त्यांनी काय दिलं त्या पूर्ण टेबलमध्ये संख्या दिल्या तर मग आपल्याला काय करायच्या त्या संख्या ज्या आहेत ते नंबर जे आहेत ते काय करायचे वाचायचेत आणि ज्या बॉक्समध्ये नंबर नाही त्या बॉक्समध्ये आपल्याला बरोबर नंबर काय करायचा आहे तो लिहायचा आहे ठीक आहे आलं लक्षात तर आपण आता काय करूया तीन अंकी संख्यांचं वाचन करूयात आता व फर्स्टला कोणता दिला आहे त्यांनी नंबर बघा बरं त्यामध्ये फर्स्ट बॉक्समध्ये वन हंड्रेड वन नेक्स्ट वन हंड्रेड टू वन हंड्रेड थ्री वन हंड्रेड फोर वन हंड्रेड फाय आता एक बॉक्स काय दिलाय त्यांनी रिकामाच दिलाय मग यावरून आता आपल्याला करा काय करायचंय वन हंड्रेड फाईव्ह झाल्याच्या नंतर कोणता नंबर येतोय बरं वन हंड्रेड सिक्स मग जो रिकामा बॉक्स आहे वन हंड्रेड फाईव्हच्या नंतर त्यामध्ये तुम्ही पेन्सिलने राईट करायचंय वन हंड्रेड सिक्स हा नंबर तुम्ही त्यामध्ये राईट करायचा आहे लिहिला सर्वांनी चला नंतर वन हंड्रेड सिक्स झाल्याच्यानंतर त्यांनी नंबर दिला आहे वन हंड्रेड सेवन आता परत एक बॉक्स काय दिला आहे त्यांनी रिकामा दिलाय मग वन हंड्रेड सेवन झाल्याच्या नंतर कोणता नंबर येतो वन हंड्रेड एट व्हेरी गुड मग वन हंड्रेड एट तर आपल्याला काय करायचं आहे राईट right करायचं आहे वन हंड्रेड एट वन हंड्रेड एट झाल्याच्या नंतर परत आपल्याला आता वाचन करायचे वन हंड्रेड एट झाल्यावर वन हंड्रेड नाईन आणि वन हंड्रेड टेन अशा पद्धतीने त्यांनी वन हंड्रेड वन पासून तर वन हंड्रेड टेन पर्यंत सिरियल प्रमाणे काय दिलेत आपल्याला नंबर दिलेत आता नेक्स्ट कोणता नंबर दिला आहे थ्री डिजिट नंबर टू हंड्रेड एलेवन टू हंड्रेड एलेवन झाल्यावर टू हंड्रेड टुवेल् टू हंड्रेड थर्टीन टू हंड्रेड फोर्टीन आता इथं एक रिकामा बॉक्स दिला आहे टू हंड्रेड फोर्टीन झाल्याच्यानंतर टू हंड्रेड फिफ्टीन मग त्या बॉक्समध्ये लिहायचं आहे टू हंड्रेड फिफ्टीन टू हंड्रेड नेक्स्ट कोणता आहे टू हंड्रेड सिक्स्टीन टू हंड्रेड सेव्हन्टीन आता रिकाम अपॉक्स दिलाय मग टू हंड्रेड सेव्हन्टीन झाल्याच्यानंतर कोणता नंबर येतो आहे टू हंड्रेड एटीन मग तिथं तुम्हाला काय करायचं आहे टू हंड्रेड एटीन नंबर राईट करायचा आहे नेक्स्ट टू हंड्रेड नाईन्टीन आणि टू हंड्रेड ट्वेंटी अशा प्रकारे त्यांनी इथं पण आपल्याला टू हंड्रेड एलेवनपासून तर टू हंड्रेड ट्वेंटीपर्यंत काय दिलेत नंबर दिलेत तर अशाच प्रकारे तुम्हाला काय करायचे आता जे पुढचे नंबर जे आहेत थ्री हंड्रेड ट्वेंटी वन ते नंबर काय करायचे रीड करायचे आणि ज्या बॉक्समध्ये नंबर नाही तो नंबर त्याच्यामध्ये काय करायचा तुम्हाला राईट करायचा आहे ठीक आहे अगोदर सगळ्यांनी नीट व्यवस्थित मी ज्याप्रमाणे नंबर रीड केलेत ना त्याप्रमाणे काय करायचे सर्वांनी ते नंबर वाचायचेत आणि जिथे रिकामा बॉक्स असेल त्या बॉक्समध्ये तो नंबर काय करायचा राईट करायचा आहे कुठपर्यंत नंबर दिले त्यांनी नाईन हंड्रेड 90 नाईन्टीपर्यंत दिला आहे मग त्यामध्ये जो मिसिंग नंबर आहे बॉक्समध्ये तो नंबर तुम्हाला काय करायचा आहे राईट करून हा जो टेबल आहे तो तुम्हाला इथे आज कम्प्लीट करून घ्यायचा आहे सगळ्यांनी ठीक आहे राहील लक्षात तर नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी बघा आता मेक थ्री डिजिट नंबर्स यूजिंग इच ऑफ द गिवन डिजिट ओनली वन्स आता आपल्याला काय करायचं आहे प्रत्येकी आता त्यांनी तिथे ज्या तीन संख्या दिल्यात ना वन टू आणि थ्री ह्या तीन नंबर दिलेत त्यामधून काय करायचं आपल्याला प्रत्येक अंक एकदाच घेऊन काय करायचे तीन अंकी संख्या तयार करायची बघा त्यांनी आपल्याला ते तयार पण करून दाखवले आता वन टू आणि थ्री हे तीन नंबर दिले तर आणि त्यापासून त्यांनी त्या बॉक्समध्ये काय केलंय समोर तीन अंकी संख्या तयार करून दाखवल्या तर त्यांनी टू एक्झाम्पल दिलेत आपल्याला म्हणजे दोन उदाहरणं त्या प्रकार त्या, त्या पद्धतीचे त्यांनी आपल्याला सोडवून दिले तर आता कोणता नंबर आहे फर्स्ट वन टू आणि थ्री त्यापासून किती नंबर तयार झाले तीन अंकी संख्या किती तयार झाल्या तर सिक्स झाल्यात कोणत्या कोणत्या वन हंड्रेड ट्वेंटी थ्री

वन ह्या तीन अंक तीन संख्यापासून त्यांनी तीन अंकी संख्या काय केल्या तर तयार केल्या तर आणि एक जो नंबर आहे तो काय केला फक्त एकदा एकदा जी संख्या तयार झाली ती फक्त एकदाच संख्या आली आहे बघा तुम्ही अजून पण त्यामध्ये आता वन हंड्रेड ट्वेंटी थ्री ही संख्या फक्त काय झाली आहे एकदाच आली परत आली का नाही वन हंड्रेड थर्टी टू हे पण काय झाली एकदाच संख्या आली आहे अशा प्रकारे आपल्याला काय केले त्यांनी तिथे तर एक्झाम्पल एक सोडून दिले आता खाली बघा त्यांनी परत दुसरं पण एक उदाहरण दिलं आहे आता कोणती संख्या दिली आहे झिरो थ्री अँड फाईव्ह हे तीन संख्या दिल्या त्यांनी आणि त्यापासून आपल्याला काय करायचंय तीन अंकी संख्या तयार करायच्या आता फर्स्ट त्यांनी एक संख्या तयार करून दिली आपल्याला थ्री हंड्रेड फाईव्ह नाही सेकंड कोणची आहे थ्री हंड्रेड फिफ्टी फाईव्ह हंड्रेड थर्टी आणि फायव्ह हंड्रेड थ्री आता पहा बरोबर ती तीन संख्या होत्या त्यापासून सिक्स तीन अंकी संख्या तयार झाल्या होत्या हो का नाही आणि तिथं पण किती नंबर आहेत तीनच नंबर आहेत पण त्यापासून फक्त किती संख्या तयार झाल्या तर फोरच झाल्या ते का बरं कारण की झिरो आणि थ्री आणि फाईव्ह आपण जर अशी संख्या जर लिहिली तर तो नंबर कोणता होतो फक्त थर्टी फाईव्हच होतो तो तीन सा, तीन अंकी संख्या होती का नाही मग झिरोला काहीच किंमत नाही झिरो जर समोर असेल तर त्यापासून फक्त कोणती दोनच अंकी संख्या तयार होती त्यामुळे तिथं फक्त किती संख्या तयार झाल्यात फक्त फोरच झाल्यात आता नोट डॅट झिरो थर्टी फायू झिरो फिफ्टी थ्री आर नॉट थ्री डिजिट नंबर्स बिकॉज दिस नंबर्स आर राईट राईट रिटन ॲज थर्टी फायू अँड फिफ्टी थ्री युजिंग ओनली टू झि डीट टू डिजिट आता थर्टी फायव आणि फिफ्टी थ्री या तीन तीन अंकी संख्या आहेत का ह्या नाही थर्टी फायू आणि फिफ्टी थ्री ह्या फक्त कशा अंकी संख्या आहेत ह्या टू झी टू डिजिट नंबर्स आहेत हे थ्री डिजिट आहेत का नाही हे फक्त कोणत्या आहे संख्या ही दोन अंकी संख्या आहे हे काय करायचं आपल्याला इथे लक्षात ठेवायचे की झिरो थर्टी फाईव्ह असा जो नंबर आपण लिहिला तो थ्री डिजिट नंबर होत नाही ती फक्त दोनच अंकी संख्या होते मग ती लिहिताना आपण कसं लिहितो अगोदर झिरो थर्टी फाईव्ह त्यांनी जे लिहिलंय ना तर आपण लिहिताना आणि तो कसं लिहित खाली त्यांनी दाखवल्याप्रमाणे थर्टी फाईव्ह अँड फिफ्टी थ्री युजिंग ओनली टू डिजिट ते आपण लिहिताना आणि कसं लिहितो अशा खाली दाखवल्याप्रमाणे त्याप्रमाणे आपण ती संख्या काय करतो लिहितो त्यामुळे ती संख्या तीन अंकी संख्या होत नाही ती फक्त कोणती संख्या आहे दोन अंकीच संख्या आहे आणि आपण लिहिताना आणि मग ते झिरो थर्टी झिरो थर्टी फाईव्ह असं लिहितो का नाही फक्त थर्टी फाईव्ह असंच काय करतो आपण ती संख्या लिहितो आता खाली त्यांनी अजून काय सांगितलं बघा टेक अॅनी थ्री डिजिट नंबर चेंज द डिजिट इन इट्स हंड्रेड्स प्लेस अँड मेक अ न्यू नंबर लाईक वाईज चेंज द डिजिट इन द टेन्स अँड युनिट प्लेस टू मेक न्यू नंबर्स आता त्यांनी आपल्याला काय सांगितले परत आता वरती त्यांनी ज्या फोर त्रिकोण ट्रायंगल दिलेत आणि तिथं एक एक नंबर दिलेत ती ना तीन तीन, तीन तीन नंबर दिलेत तर आपल्याला का काय करायचंय त्याच्यातले कोणतेही काय करायचे तीन संख्या घ्यायच्यात कोणत्याही तीन अंकी काय करायचंय संख्या घ्यायच्यात आणि त्यातील काय आहे हंड्रेड प्लेसचा नंबर बदला बदलून नवीन संख्या तयार करायच्या त्यानंतर टेन्स प्लेसचा नंबर बदलून नवीन संख्या तयार करायच्या तीन तीन डिजिट थ्री डिजिट नंबर संख्या नंबर्स काय करायच्यात आपल्याला तयार तर अगोदर हंड्रेड प्लेसला जर आपण लिहिलं तर मग तो प्लेस काय करायचा नंतरच्या संख्येत चेंज करायचा परत त्यानंतर युनिट टेस्ट पण काय युनिट प्लेस पण काय करायचा चेंज करायचा आणि टेन्स प्लेस पण काय करायचा आहे चेंज करायचा हा अभ्यास आपल्याला वरबुकमध्ये आहेच त्यामुळे तुम्हाला मी जेव्हा वरबुक सोडवताना मग ह्या संख्या आपण काय करूयात तयार करूया